पाठची जी बिल्डिंग आहे दॅट इज अ म्युझियम. लगेच मग माझ्या नावावर हिरवळ्या बोलल्यावर लगेच हिरवळ, एवढा वेळ काय बोलत नव्हता आणि हिरवळ बोलल्यावर लगेच हिरवळ. त्यांची ट्रिक तेच होती की जर मी मागे वळले तर मी समजते. बघा आमचा किल्ला तयार आहे. पिपल मी तुम्हाला पटकन रूम टूर देऊन देते. श्री स्वामी समर्थ. हॅलो गाईज, वेलकम टू अ ब्रँड न्यू व्लॉग ऑफ अवर गोवा सिरीज. वी आर इन गोवा, एन्जॉईंग गोवा. प्लीज यू एन्जॉय अवर व्हिडिओ. आता आम्ही आलोय चर्च बघायला ओल्ड गोवा मध्ये. सेंट बॅसिलिका, एक काय सेंट बॅसिलिका आणि चर्च मधली दोन आतलं पाठीमागे. सेंट सेबास्टियन गार्डन फ्रॉम द मूवी काय कुठला तो धमाल. सेंट सेबास्टियन गार्डन बडे से डब्ल्यू के नीचे किती शोधायला आलो. काय शोधायला आलो? ती पेटी डब्ल्यू के नीचे वाली बरं होईल. हो लेने केले पाठची जी बिल्डिंग आहे दॅट इज अ म्युझियम आपण आता बघितलं आणि इकडे ही जी बिल्डिंग आहे दॅट इज चर्च. अगं बाई सावली सावली आली सावली आली सावली आली का बरं वाटतं कारण की वाजले एकदम अडीच तीन वाजले ना. हम तीन वाजले फाउंटन हाऊस म्हणून एक जागा आहे. तिकडे अशी सुंदर सुंदर घरं आहेत आणि तिकडे आपण
फोटोज छान छान काढू शकतो अशा ठिकाणी आम्ही चाललोय. म्हणजे आम्ही काढणार, कुमार इज नॉट इंटरेस्टेड इन दॅट, इट्स ओके. बट कसं आहे की आम्ही गुगलला जे लोकेशन टाकलं मॅपवर ते त्यांनी आम्हाला आणून सोडलं, बट दॅट इज नॉट द प्लेस. आणि तिकडे ज्या पोरी होत्या ना, कदाचित त्यांना पण गुगलने सांगितलं असं, तिथे एक काका उभे होते, त्यांनी त्यांना हकललं लिटरली बिचाऱ्या त्या पोरी. मग आम्ही थोडासा जुगाड लावून आता एक लोकेशन अजून सर्च केलंय, अँड त्या फोटोजनुसार ते तेच लोकेशन आहे जे आम्हाला हवं आहे. ऍटलीस्ट तिकडे तशा बिल्डिंग आहेत. सो लेट इस सी कुठलं आहे ते लोकेशन आहे. काय सुयोग नाव काय टाकलंस तू? आम्ही इंस्टाग्राम वरून थोडासा जुगाड लावलेला आहे. इंस्टाग्राम वर तसे फोटोज आम्हाला दिसले, तिथे लोकेशन होतं, त्या लोकेशनच्या आधारे आम्ही चाललोय. आता बघू तिकडे जाऊ. स्नेहा फिंगर्स क्रॉस्ड. आम्ही एकदम त्या लोकेशनच्या लोकेशन शोधता शोधता आम्ही बिलकुल आर्मीचा जो रेसिडेन्शियल एरिया पोलीस हेडक्वार्टर्स, मी एकदम चुपचाप एवढी शांतता होती त्या एरियामध्ये. एकदम आता पण शांतता आहे. पोलीस हेडक्वार्टर्स आणि आर्मी असा अराउंड एरिया आहे. हा मस्त आहे, हिरवळ बिरवळ एकदम. तसं तर गोव्यात अख्खीच हिरवळ आहे. लगेच मग माझ्या नावावर हिरवळ बोलल्यावर लगेच हिरवळ एवढा वेळ काय बोलत नव्हतं, आणि हिरवळ बोलल्यावर लगेच हिरवळ काळा चष्मा घालून. मीरामार बीचच्या जवळच आहे. आम्ही असंच या रोडवरून पास होत होतो तर अगदी लक्ष गेलं अचानक बिर्याणी बाय किलो. तर गुलाचा खाऊया अँड वी वर हंग्री सो आम्ही गेलो. बट द टेस्ट वॉज रिअली गुड, इट वॉज फॅन्टास्टिक. इनफॅक्ट आमचा असा प्लॅन चालू की जमल्यास आम्ही जोपर्यंत गोव्यामध्ये आहोत तोपर्यंत आम्ही पुन्हा एकदा येऊ, कारण की थोडीशी भूक होती म्हणून आम्ही थोडंसं खाल्लं पण मन नाही भरलं, त्याच्यामुळे आम्ही कदाचित पुन्हा येऊ शकतो. तुम्ही कधी आलात इकडे तर नक्की नक्की ट्राय करा. मीरामार बीचच्या जवळच आहे बिर्याणी बाय किलो. बिर्याणी पण चांगली होती आणि मॉकटेल्स पण. बिर्याणी पण छान होती, ओव्हरऑल टेस्ट वॉज गुड. आणि त्यांनी एंडला आम्हाला एक फिरणी दिली. ओके, फिरणी इज अ स्वीट डिश, थोडंसं खीर टाईप असतं, विच वॉज कॉम्प्लिमेंटरी फ्रॉम देम अँड इट ऑल्सो टेस्टेड रिअली गुड. काय सांगायचं तुम्हाला, बरोबर ना? आपण रेकमेंड करतोय हे लोकांना, बिर्याणी बाय किलो तुम्ही नक्की येऊन खाऊ शकता. यू विल लाईक इट, वी लव्ह दिस. मी एवढी पण तुमची गॅरंटी नाही देत, बट यू जायचं मीरामार. मीरामार बीच नको, बीच नको. सुयोग आता सुयोगला जाम वाईट वाटलंय, तर सुयोग बॅड न्यूज देणार आहे. ते सुयोग बॅड न्यूज काय, तुला जाम वाईट वाटलं फाउंटन हस काहीतरी असं आहे, आम्हाला एवढं प्रोनाऊन्सिएशन येत नाही. ठीक आहे, आय थिंक ते फाउंटन हस असं काहीतरी त्याचं आहे. तर ती घरं काय आम्हाला काय भेटलीच नाही, आम्ही एवढं कष्ट करून आलो त्यांना शोधू शोधत. आम्ही कोणाला विचारलं नाही, आपण विचारलं असतं काय भेटलं असतं काय. आम्ही ठीक आहे, सुयोगला जाम वाईट वाटलेलं आहे त्या गोष्टीचं. त्याला बिचारायला स्नेहाचं बायको फोटो नाही काढता आला म्हणून. माझ्या नवऱ्याला काय सुख दुःखच नाही, माझ्या नवऱ्याला काय सुख दुःखच नाही. काय नाही, बायकोचे फोटो बिटो काढायला पाहिजे, काय रील शूट करायला पाहिजे, तिच्यासोबत फोटो काढायला पाहिजे, काय नाही माझ्या नवऱ्याला.
आता आम्ही चाललोय साऊथ गोवाला जिकडे आम्ही आमचं रिसॉर्ट बुक केलेलं आहे तिकडे. चलो आता आम्ही आलोय साऊथ गोवामध्ये. इथून पुढचा आमचा स्टे साऊथ गोवामध्ये असेल. नॉर्थ गोवामध्ये आम्ही फक्त एक दोन दिवस स्पेंड केले, एक रात्र तिकडे राहिलो. बाकीचे आता जेवढे काही दिवस रात्र आहेत ते आम्ही साऊथ गोवामध्ये स्पेंड करणार आहोत. हे पाठचं जे दिसत आहे ते ग्रीन व्हाईटवालं, ते आमचं रिसॉर्ट आहे. कोलवा बीचवरचं रिसॉर्ट आहे. ते रिसॉर्टचं नाव आहे लॉंगिन हॉर्स रिसॉर्ट. आमचं रूम आणि बाकी रिसॉर्ट कसं आहे तुम्हाला मी नंतर दाखवते. आता आम्ही चाललोय बीचवर, कोळवा बीचवर. आणि ते माडामाडांमध्ये लपलेलं जे सुंदर असं कौलारूचं जे रिसॉर्ट दिसत आहे ते लॉंगिन हॉर्स रिसॉर्ट आहे जिकडे आम्ही स्टे करतोय. फ्रेंड्स, बीचवर आलो होतो, कोळवा बीचवर. आणि आम्ही तिथे बसतच होतो, इकडे सगळे बसलेत. मी बसणार तेवढा त्या ताईंनी मला आवाज दिला समृद्धी म्हणून आणि मी मागे वळले. त्यांची ट्रिक तेच होती की जर मी मागे वळले तर मी समृद्धी. ह्या ताई आहेत अश्विनी ताई, थँक्यू सो मच. आपल्या सबस्क्रायबर आहेत, थँक्यू सो मच ताई. आणि ना त्या म्हणजे त्यांना पण आनंद होत आहे, मला पण खूप आनंद झाला. त्या महाराष्ट्राच्या आहेत प्रॉपर, त्यांचं घर गोव्यात पण आहे, ते आता गोव्यातच राहत आहेत गोव्यामध्ये. आणि हे त्यांचे मिस्टर आहेत. थँक्यू ताई, थँक्यू, छान वाटलं. थँक्यू, चलो बाय. चलो दादा, सिव्हिल इंजिनिअरचा किल्ला. हात काढ, हात काढ बघू, दाखव. अंडर कन्स्ट्रक्शन आहे. बर बर बर, खाली भुयार पण बनवते. अंडरग्राऊंड आहे सुयोगचं. असू दे गे, कळू दे. सिव्हिल इंजिनिअर आणि आय टी इंजिनिअरच काम बघू दे. असू दे की मित्रा, किल्ला काही करायला आल्यावर कसा करणार, असंच करणार ना टाइमपास मध्ये. काय एकदम पट्टी बिट्टी घेऊन बसतील. हे बघा, हा आमचा किल्ला तयार आहे. आयरे आहेत, बुरुज आहे इथं, संरक्षण बुरुज, निरीक्षक बुरुज. आणि तिकडे काहीतरी आहे किल्ला. आणि तिकडे सुयोगचा किल्ला आहे, अजून तो अंडर कन्स्ट्रक्शन आहे, बनत आहे. सुयोग, प्लीज एक्सप्लेन अबाउट युअर फोर्ट एंट्री. एंट्री हे बाजूने त्यांनी असं संरक्षण म्हणून खाई केलं, त्याचं पाणी आहे. मला पूर्ण करून टाइम नाही मिळाला. ओके ओके, ठीक आहे. बोट आली, हे बघ संरक्षण आहे, म्हणजे कोण डायरेक्ट अटॅक नाही. अच्छा अच्छा, आणि एंट्रन्स कुठे आहे तुझी? हवं एंट्रन्स. हे बघा, हे बघा, हे बघा, ही एंट्रन्स आहे. इथे शिपाईसाठी ठेवलेले. अच्छा अच्छा, ते महाराज बस. ओ, काय टार्गेट होत तुमचं एवढं ऐकून नसून मागून. ए ना, आमची ही एंट्रन्स आहे. ही एंट्रन्स आहे बघ. वर जायचं मग खाली उतरायचं. ह्याच्यात आतमध्ये आपली गाडी कुठे पार्क आहे? तिकडे. आय थॉट इट्स मार्बल. ओके पीपल, मी तुम्हाला पटकन रूम टूर देऊन देते, ठीक आहे. आता बऱ्यापैकी मी साधारण आवरली आहे, आल्यानंतर रेडी झालो की बऱ्यापैकी मी आवरली आहे. ओके, मी तुम्हाला क्विक रूम टूर देऊन देते. रिसॉर्टचं नाव आहे लॉंगिन हॉर्स रिसॉर्ट, कोलवा बीचवर आहे. बीच रिसॉर्ट आहे, व्ह्यू छान आहे. संध्याकाळी आम्ही बघितलं, मस्त वाटलं. सो दिस इज द मेन डोर. इकडनं एंट्री केल्यानंतर लेफ्ट हँड साईडला लगेच
वॉशरूम आहे. वॉशरूम पण मी दाखवते तुम्हाला. वॉशरूममध्ये इकडे रॅक्स आहेत आणि इकडे कपबर्ड आहे. कपबर्डमध्ये थोडंफार मी माझं सामान ठेवलं आहे. हँगर्स दोन तीन मिळतात तुम्हाला माहीत आहे. इकडे पण एक असा आरसा आहे लाईक. सो एक कोणीतरी इथे पण रेडी होऊ शकतं. इथे आरसा आहे, बेसिन, टॉयलेट आणि इकडे शॉवर एरिया आहे. ती तिकडे मध्ये खिडकी आहे जिकडनं बेडरूममधलं दिसतं. तिथलं कर्टन आपण खाली ओढू शकतो इफ वी विश. देन कुमार बघा कसा पडलाय मस्त. आमच्या रूममध्ये हा पिलर आहे. स्नेहा सुयोगची बाजूची रूम आहे, त्यांच्या रूममध्ये पिलर नाही आहे पण इथे आहे. ठीक आहे. सो इकडे बसायला आहे दोन चेअर टाईप आहेत विच आर मूव्हेबल. ठीक आहे. ही काच तर आपण बघितली. आत्ता मिरर. आमचं सामान काय काय ठेवलं आहे. कॉफी टेबल इकडे, एक ड्रेसिंग टेबल टाईप आहे इथे, स्टूल बसायला, डस्टबिन ऑल्सो. इकडे रेफ्रिजरेटर आहे खाली. नथिंग्स दॅ लॅम्प्स आहेत असे छान छान. टेलिफोन इकडे मी माझं सामान ठेवलंय थोडंसं. बेड, बेड हेड, टी व्ही अजून काय आम्ही लावलेलं नाही आहे. ए सी, माझा नवरा पण हा बेडरूममध्ये येत नाही. रूम सर्व्हिसमध्ये माझा नवरा येत नाही. दॅट्स माय पर्सनल सर्व्हिस. आणि त्याच्यानंतर ह्या दोन चेअर्स आहेत, मध्ये टेबल. सो दिस इज हाव आर रूम लुक्स लाईक. ओके. आणि इकडे पलीकडे विंडो आहेत आणि ओपनेबल डोअर आहे बाहेरच्या दिशेला, पण आत्ता काळोख आहे तर उद्या आपण बघू. ओके. इकडे पूल एरिया आहे पलीकडे, पण सध्या त्यांचा जो पूल आहे तो अंडर मेंटेनन्स आहे. सो येस, इवन वी फेल्ट बॅड वेन वी हर्ड दॅट न्यूज, बट मी तुम्हाला व्ह्यू तर दाखवू शकते पण तो उद्या. ठीक आहे. आता काय काढू खातोस. सो दिस इज अ रूम. आता थोडस चिल करतो, रिलॅक्स होतो. धावा 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 चालू आहे. कोलवा बीचला लॉंगिन हॉर्स बीच रिसॉर्ट. आल्या आल्या त्यांनी कोकम सरबत एक दिलं एक ॲज अ वेलकम ड्रिंक म्हणून, विच वॉज गुड. द टेस्ट वॉज गुड. आम्ही कॉफी मागवली होती, त्याची पण टेस्ट छान होती. आता आम्ही डिनर पण इकडेच करणार आहोत. आय विल टेल यू गाईज अबाउट द फूड क्वालिटी. आमचा इथला ब्रेकफास्ट ह्याच्यामध्येच इन्क्लूड आहे आमच्या रेंटमध्ये. मी अगोडावरून बुकिंग केलं होतं. आम्हाला पर रूम पर नाईट पडली अराउंड 4000 रुपीज, म्हणजे जर सगळं टॅक्स वगैरे सगळं इन्क्लूड केलं तर साधारण 4000 रुपये एका रात्रीचे एका रूमचे. आणि आता आम्ही आलो आहे डिनरसाठी. इकडेच लॉंगिनहॉर्स बीच रिसॉर्टलाच आम्ही डिनर घेतलेला आहे आज. हा त्यांचा बीच साईडचा एरिया आहे. इकडे त्यांनी मस्त अरेंजमेंट केली आहे. तुम्ही आतमध्ये पण बसू शकता, तुम्ही रूममध्ये पण मागवू शकता. आम्ही इथे बाहेर बसलो. पुढचं गाणं काय. तू जो नाही तो ना समथिंग समथिंग. बीचचा मस्त वेव्हचा आवाज येतो. आता आम्ही डिनर एन्जॉय करतो. जबरदस्त भूक लागली आहे. विल नोटिफाय यू अबाउट टेस्ट. ओ थँक यू बापू, थँक यू. चला आम्ही जेवण घेतो. The taste was okay, okay, not best, not too bad. It was okay, okay. And that's it for today, friends. Thank you so much for giving so much of love to our Goa series vlogs. Please, channel var navin asal, please, 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 please do subscribe. Also, you can follow me over Instagram.